गाइज वेलकम बैक माझ्या यूट्यूब चैनल तुमचं एकदा पुन्हा एकदा स्वागत है। आज आपण आलो आहोत माझे इथे दोन दिवस झालेले आहेत मालवण या शहरामध्ये आणि आपण इथून लांब राहतो आहोत जवळजवळ 15-20 मिनिटांपर्यंत राहतो आणि आपण अशा ठिकाणी आलो आहोत। ही जत्रा आहे दांडेश्वर मंदिराचं देवस्थान आहे त्यांची जत्रा असते आणि आज आपण तिकडे आलो आहोत। तिकडे एक बघायला गेलं त्यांचं एक गाव असतं ते होडी टाकत नाही त्याच्यामुळे आज आपल्याला किल्ल्यावरती जाता आलं नाही आणि आपण ज्या ठिकाणी आलो आहोत ते एक दांडेश्वर मंदिराचं एक देवस्थान आहे तिकडे त्यांची जत्रा भरते तर ती जत्रा आपण थोडं एक्सप्लोर करायला आलो आहोत। आपण ती पुढे जाऊन एक्सप्लोर करूया। स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल वरती हायकर इमोल आणि आज आपण तुम्हाला मी बाहेरचं दर्शन दाखवलं कशा प्रकारे जत्रा भरते कोकणची जत्रा मालवण जत्रा भरतात आपल्या गावाला पण जत्रा भरत असते तर आपण ज्या ठिकाणी आलो आहोत त्या ठिकाणचं देवस्थान आहे दांडेश्वर मंदिर देवस्थान तर त्यांची मी थोडीशी जे लोकल आहेत त्यांच्याकडून थोडीशी मी माहिती घेतली तर त्यांची माहिती अशी आहे की त्यांच्याकडून मला अशी माहिती मिळाली की इकडचं जे देवस्थान आहे ते काही काही गावातल्या लोकांना आपण मालवणचं खूप सारं बघतो देवस्थान वगैरे खूप सारं तुम्हाला प्रसिद्ध असेल सगळ्यांना माहिती असेल तर अशी काही काही लोकांची आख्यायिका आहे की इकडे लोक काही जे ग्रामस्थ आहेत त्यांना इथे एक रात्रीच्या वेळेस घोड्यावरती बसताना एक जण दिसायचा ते शंकराचे रूप होते असे बोलतात आणि हे जे मंदिर आहे हे जे माझ्या पाठी बघत आहात ते त्या रूपामध्ये दिसायचं ते शंकराची आणि त्याने मला एवढं पण सांगितलं की आपण एक गोष्ट मला माहीत पडली की आपण शंकराच्या भोवती प्रदक्षिणा घालू शकत नाही ही मला गोष्ट माहिती पडली। आपण साईबाबाच्या मंदिरामध्ये जातो तिकडे आपण प्रदक्षिणा घालू शकतो दुसऱ्या कुठल्या मंदिरामध्ये जातो तिकडे प्रदक्षिणा घालू शकतो पण जिकडे शंकराची मूर्ती असते या शंकराचा कुठलं देवस्थान असतं तिकडे आपण त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालू शकत नाही ही महत्त्वाची गोष्ट आपल्याला माहीत पडलेली आहे आणि तुम्हाला मी दाखवतो आतमध्ये तुम्हाला माझे आता येणारा पुढच्या व्हिडिओमध्ये मी बघाल की त्या आतमधलं देवस्थान कसं आहे आणि माझ्या आपण जसं एंट्री करणार त्या लेफ्ट साईडला आहे मारुतीची मूर्ती आहे आणि राईट साईडला आहे गणपतीची मूर्ती तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं आणि ही सारी जी आहे कोकण जत्रा आणि माझ्या ह्या साईडला भजन होत आहे जे सर्वात फेमस असतं भजन कोकणीमध्ये आपण चिपळूण पट्टा वगैरे केला तिकडे बाला डान्स असतो जे गणपतीमध्ये साजरे करतात अशा ठिकाणी Thank you.
प्रार्थना केलीस पण स्वर जरा उंच दिसला म्हणजे ती प्रार्थना